नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी शाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज माझा व्यायामाचा आहे चौथा दिवस आणि आज आहे केसरची कॉम्प्युटरची एक्झाम. आज फायनली केसरचं कॉम्प्युटर क्लासेस जे दररोजचं जाणं आहे ते कमी होईल. कमी होईल म्हणजे बंद होईल, कारण आता एक्झाम होणार. मग एक्झामच्या नंतर तिला जेव्हा परत कधी कोर्स करायचा असेल तिला तेव्हा जावं लागेल, बरोबर ना? केसर खुश पण आहे तुझी, है की नाही? की आज फायनली कॉम्प्युटर क्लासेस जे जो कोर्स आहे तो कम्प्लीट होणार आहे आणि एक्झाम होणार आहे. काय म्हणजे, कारण एकतर पावसात ना असं पण तिला संध्याकाळचं जायचं कंटाळा होतो. हां, पण कॉलेजला जायला बिलकुलही कंटाळा येत नाही, है ना? कॉलेजला जायला आवडतं तिला. त्यामुळे मग आता संध्याकाळचं केसरला आराम भेटेल. मम्मी तिला कसा आराम देईन ना, मी तिला आराम नाही देणार आहे. अरे एक्सरसाइज करायची आहे, काय काम नाही करायचंय. नाही एक्सरसाइज तर करायची, पण एक्सरसाइज करणार ना माझ्यासोबत? करणार करणार म्हणजे मी तिला सांगितलंच आहे की तुला आता एक्सरसाइज संध्याकाळची करायची आहे. कारण का ती ऍक्च्युली ना आधी खूप बारीक होती, जेव्हा म्हणजे जवळ लॉकडाऊनच्या नंतर ती थोडीशी हेल्दी झाली. कारण ऍक्च्युली माझीच आहे की मी तिला ना चीज दिला होता. 15 ते 20 दिवस तिला चीज दिला आणि ना चीज दिल्याच्या नंतर, तुम्ही चीज दिल्याच्या आधीची तर केसरचं बघेन मी, मला फोटो तर जमलं ना तर मी टाकेन तिला ती कशी होती. आणि ती चीज द्यायला मी तिला सुरुवात केली. मी म्हटलं जराशी थोडीशी तर दाढी होऊ दे, थोडीशी तरी अंगावरती मास दिसू दे, म्हणून मी तिला ना चीज द्यायला लागली. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन चालू झालं ना त्याच्या बरोबर काहीतरी महिन्यामध्येच मी तिला द्यायला लागली. जसं मी तिला ते द्यायला ना तिच्या चेहऱ्यावरती ना सगळे पिंपल, पूर्ण चेहरा तिचा पिंपल्सने भरला. तरी पण मी म्हटलं काय म्हणते, मला वाटलं कदाचित होतं चेंजेस होतात तसं असेल, पण ते तसं नव्हतं. मग नंतर मला ऐकायला सांगितलं की मी तिला, म्हणजे असं माझे फ्रेंड आहेत त्यांना मी म्हटलेलं की मी तिला ना आता चीज देते जरा अंग, म्हणजे कदाचित त्याच्यामुळे तिला ना ते ॲलर्जी होते ती चीजची. मी म्हटलं अच्छा असं पण होतं का. मग मी तिला खरंच ते बंद केलं ना, तिच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या ज्या फोड्या आलेल्या होत्या ना त्या सगळ्या क्लिअर झाल्या. म्हणजे खरंच त्या चीजचा तो असर असणार असं मला तरी वाटतं, कारण ते बंद केलं ना तसं आपोआप तिच्या चेहऱ्याच्या ज्या पिंपल्स होते ना ते गायब झाले. आणि मग थोडं थोडंसं आणि खरंच खूप जाळी झाले ते, तो पण मी तुम्हाला फोटो दाखवेन याच्यामध्ये. म्हणजे एक महिन्यात तिच्यावरती एवढा फरक पडला होता. आणि मी बंद केलं ते खरंच खूप चांगलं केलं. कधीतरी खातो ते ठीक आहे, पण ते डेली डेली खाणं आहे ना ते आय थिंक तरी शरीरासाठी कदाचित चांगलं नसावं. तिच्या तरी ज्यांना सूट होत असेल ते खात असतील चांगल्या प्रकारे. तर असं प्रकारे तुम्हाला फोटो मिळाले, मी नक्की याच्यामध्ये टाकेन ते. आणि आज आहे चौथा दिवस आणि तुम्हाला शेतीचा आवाज येत असेल आमच्या घरातलं. आमच्याकडनं पाणी आलेलं आहे. आमचं पाण्याचा टायमिंग आहे आणि माझा एक्झरसाइजचा टायमिंग मॅच होतोय. थोड्या दिवसाने आता 2-3 दिवसांनी मी चेंज करेल जरा टायमिंग, पाणी भरून नंतरच हे करेन. आज तर संतोष आहे घरी, त्यामुळे टेन्शन नाही आहे मला. संतोष पाणी भरणार आहे आणि आता मी चालू करेन थोड्यात, म्हणजे 5 मिनिटातच चालू करेन. आणि मला सांगायचं होतं की मी एक्झरसाइज चालू केली आज, त्याच्यापासून आज 14 दिवस आहे. पण आज मला खरंतर इतकं रिलॅक्स वाटतं, म्हणजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून पण कळत असेल की एकदम खुशीमध्ये बोलते. 2 दिवस तुम्हाला समजलं असेल की मला थोडंसं, कारण ते सगळं दुखत होतं ना त्याच्यामुळे थोडासा माझा आवाज वगैरे पण खूप कमी होता. पण आज मला खरंच इतकं रिलॅक्स वाटतंय ना. आणि मी जे केअर करतो, मी तुम्हाला सांगितलं ना, जास्तीत जास्त म्हणजे ते आपलं दुखत आहे म्हणून आपण असंच बसून राहणार ना, त्याच्यापेक्षा आपण वॉक करत राहायला पाहिजे. आणि मी मुद्दामून ना, आमचा सेकंडच फ्लोअर आहे त्याच्यामुळे मी मुद्दामूनच चालतच यायची. मला हे लोक बोलायचे म्हणतात नाही जमत लिफ्टने जाय, म्हणलं नाही मला चालतच जायचं आहे, कारण मला ते दुखत आहे माहिती आहे मला. पण म्हटलं ते दुखणं ना असंच आपोआप बरं होणं. आणि म्हणजे मी आधी पण एकदा जिम जॉईन केली होती ना, तेव्हा मी जवळजवळ वर्षभर जिममध्ये गेली होती. पण तुम्हाला म्हणजे मी जिममध्ये गेलेली ना तेव्हा माझ्या वजनामध्ये काही फरक नाही झाला, परंतु मी स्लिम दिसायला लागलेली थोडी थोडी. म्हणजे मध्ये मी खूपच अचानक मी पण खूप जाडी झाली होती. जेव्हा मी इथे शिफ्ट झालो ना, सगळं पाणी चेंज, आपण म्हणतो ना वातावरण चेंज, पाणी चेंज, कदाचित एकदम टेन्शन फ्री झाली होती. माझं घर घेतलं होतं स्वतःचं, त्यामुळे माझं पूर्ण टेन्शन गायब झालं होतं. कदाचित त्या खुशीमुळे ना मी चांगलीच जाडी झाली होती. जवळजवळ 80च्या वरती माझं वजन गेलं होतं. मग तेव्हा मी जिम जॉईन केलेली, तर तेव्हा ना मी बारीक, तर म्हणजे बारीक अशी लोकांना तर बारीक दिसत होती, मला नव्हतं समजत ते, पण वजनामध्ये मला काही फरक नव्हता दिसत. पण आता त्याच्यानंतर मी काही दिवसांनी नंतर म्हणजे मी जिम सोडून दिली, कारण मला ते ना खरं ते वेटवाला ना नाही समजत ते खरं क वेट क उचलायचं ते सगळं यूज करून ना मला नाही समजते जी एक्झरसाइज असते ती.
पण नंतर मी मध्ये पण मी ट्राय केलेलं घरीच मी एक्सरसाइज करायची. आणि मेन आहे की आपलं डायटिंग, डायटिंग म्हणजे स्पेशल काही डायटिंग नाही केली मी, मी फक्त घरचंच आपलं खाणं आणि त्याचं पोर्शन कमी केलं. म्हणजे आपण आपला छान लागतं म्हणून आपलं जास्त खात जातो, बरोबर ना सर? छान लागतं म्हणून आपलं जास्त खात जातो, तर ते मी ना बंद केलं आणि एक पोर्शन ठेवलं की एवढंच मला खायचं आहे. मग मी आता काय करते की भूक लागते आपल्याला नाही असं नाही, मग मी काय करते भात कमी घेते पण डाळ जी आहे ना ती मी जास्त घेते, कारण डाळीमध्ये प्रोटीन वगैरे असतं त्याच्यामुळे मग ते मी जास्त घेते. त्याच्यामुळे माझं मग तो मला तेवढं असं भूक नाही लागत, कारण आपल्यालाच करावं लागतं आणखी, आपल्याला कोणी सांगून आपण नाही करू शकत पोर्शन आपलं जे खाण्याचं आहे ते कमी. आणि तीन टाईम तर मी खातेच, असं नाही की दोन टाईमच खाते, कधीतरी मध्येच भूक लागली तर काहीतरी अजून पण असं चिवडा वगैरे असं घेऊन खाते. पण ते एक लिमिट ठेवायला पाहिजे आपल्याला, आपलं आवडलं म्हणून आपलं खात राहायचं ते आपण टाळलं पाहिजे, तर आपल्या वजनामध्ये ना आपण एक्सरसाइज केलो तर फरक पडतो. आता मी पण ही एक्सरसाइज करते परंतु तरी पण मी माझं खाण्याच्यावरती पण पोर्शन मी खूप कमी केलेलं आहे. आणि काल काय झालं माहिती का, मी गेली होती, मी मला फिश आणायला गेली, तर फिश आणून येताना ना संतोषा म्हटलं मला तू पिकअप कर, कारण मी तिथेच उभी राहते म्हटलं, कारण तो रिक्षानेच येतो ना, तर मी म्हटलं तू मला पिकअप कर मी तिथे उभी राहते. तर मी तिथे उभी राहिली आणि तो आला, तर आला ना तर रिक्षाचं थोडंसं नाही उंच होतं, म्हणजे जास्त उंच नव्हतं थोडंसं, तर मी म्हटलं आणि मला ना चढायलाच जमत नव्हतं, म्हणजे पाय तिथे परत वरती टाकायलाच जमत होता मला पाय. मला सतोष म्हणतो तुला एवढा का त्रास होतो आहे, तुला एवढा कधी त्रास होत नाही. मी म्हटलं मला माहिती आहे मी जिम जॉईन केलं होते तेव्हा पण मला आठवड्याभर त्रास होत होता पाय दुखायचा, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नकोस म्हटलं, होईल त्या पॉप बरं असं. मग नंतर मी आली, त्याच्यानंतर मग मी काल काय केलं माहिती का, मी चालणं तुम्हाला सांगितलंच आहे की मी ते चालणं माझं उलटं, मी फिश मार्केट आमचं लांब आहे, मग हिला कॉम्प्युटरला सोडलं आणि मग मी तिथून फिश मार्केटला पण मी चालतच गेली, नव्हतं जमत, पण येताना ना म्हटलं नको येताना आपण रिक्षाने जाऊया, मग नंतर मी संतोष बरोबरती रिक्षाने आले असं गेलं. आणि काल काय केलं मी, कारण मला काल तर अक्षरशः इतकं वाटायला लागलं की मी आता आजारीच पडते की काय उद्या, मला आता थोडासा डाऊट यायला लागला, तर म्हटलं नको जरा आपण ना थोडंसं बाम लावूया. मग मी ना फक्त असा बाम ना चोरून ठेवला दोन्ही पायांना, मी तुम्हाला सांगितलं ना मला दुखत जिथे होतं ना फक्त तेवढ्याच ठिकाणी, ढोपरा वगैरे बिलकुल नाही दुखत होते किंवा खाली पण पायाचे तळवे वगैरे पण नाही दुखत होते, फक्त जे आपल्या मांड्यांच्या खालचा जो भाग आहे ना फक्त तिथेच दुखत होतं. मग मी तेवढ्याच लाईनला फक्त मी बाम असा चोरून ठेवला आणि खरंच मला आज सकाळी ना इतकं बरं वाटलेलं आहे ना, मग असं व्यवस्थित आता बसायला उठायला मला व्यवस्थित होतं. आणि मी म्हणजे मी यावेळेस ऑब्झर्व केलं की जेव्हा मी एक्सरसाइज करायला चालू केलं ना ते दोन दिवस ना म्हणजे मला बाथरूमला बसायला उठायला वगैरे पण खूप त्रास होता, आणि इव्हन बाथरूमसाठी सुद्धा त्रास होत होता, कारण का ते आपण प्रेशर लावतो ना त्याच्यामुळे, मग ते सुद्धा म्हणजे बरोबर असं आपलं जे क्लिअर होतं ना ते पण होत नव्हतं. पण आज माझं सगळं एकदम नॉर्मल झालेलं आहे. सो आता आज आहे दिवस कितवा सर? आज आहे दिवस चौथा. आता आज तर मी एकटीच करणार आहे, पण आता एक दोन दिवस केसरला आराम देते, त्याच्यानंतर मग केसर पण सुरुवात करेल आपल्यासोबत एक्सरसाइज करायला. चला आता सुरुवात करूया. आता मी आलेली आहे एक्सरसाइज करायला, आता सुरुवात करते एक्सरसाइज करायला. पहिल्यांदा नेक
15 टाइम केलेले काउंट. आता आपण एक मिनिट थोडंसं थांबूया, आपण स्क्वॉट करूया. हे पण एक 15 काउंट करून एकदा करणार आहे. आता मी हे अजून 2 सेट करून घेणार आहे. आता माझे 3 सेट करून झालेले आहेत, खूप कामाकडून झालेले आहे. आणि आता अजून एक मला लेगची एक्सरसाइज करायची आहे, तिथं पण मला नाव माहिती नाही आहे.
मागे मी 10 काउंट करते खाली गेल्यानंतर आणि जेवढं खाली जाता येईल ना तेवढं खाली ट्राय करायचं जाण्यासाठी. त्याच्यामध्ये पण तेवढं मोस्टली मी जे माझं डोकं आहे ते इथे टच करते. 2-3 काउंटमध्ये मला खाली जायलाच लागतं, नंतर मग बरोबर टच होत. आणि याच्यामध्ये पण मी 10 काउंट करते खाली जाते तेव्हा. आणि ही सगळ्यात टफ एक्सरसाइज वाटते मला. आली आहे फायनली. माझी आजची एक्सरसाइज झालेली, आता मी स्ट्रेचिंग करून घेते. फायनली 4th डे डन झालेला आहे माझ्या एक्सरसाइजचा. अजून पण काही एक्सरसाइज त्या मला येतात, पण ते मी पुढे पुढे त्याच्यामध्ये ऍड करत जाईल. आता आम्ही ब्लॅक टी पितो आहोत. माझे एक्सरसाइज झालेले गावाकडून तिथे अजून पण घाम आहे. जास्त झाली एक्सरसाइज करून आता कॉफी पिते, ब्लॅक सॉरी नॉट कॉफी, ब्लॅक टी पिते, चहा पिते गुळाचा. माझा फेवरेट आहे, आता आमचा फेवरेट झाला आहे हा. नाही तर मला आधी खरं तर बिलकुलही नाही आवडायचा. गावाला पण जायचे ना, आणि गावी मोस्टली ब्लॅक टीच असतं आमच्या इकडे, तर मला बिलकुल नाही आवडायचं. पण मी इथे ना, मी जेव्हा गूळ टाकून बनवला ना तेव्हापासून मला आवडायला लागला, आणि आता आवडतो. आता दुसरी नाही आवडते ना, केसरला पण आता ब्लॅक टी खूप आवडतो. तर आता चहा पितो आणि जातो केसरला कॉम्प्युटरला घेऊन जायचं. आणि अजून पण आम्हाला 2-3 काम आहे संतोष सरांनी मला. तर पुढे बघूया जमलं तर मी तुम्हाला ते पण दाखवते. तुम्ही जर जाणार तर मी कुठे? तू कॉम्प्युटरला जाणार, आज एक्झाम आहे तिची. लगेच आहे ना, असं करू नका काय. आज तुझं मेन कॉम्प्युटर आहे, तिच्यावरती लक्ष. चल आता नंतर भेटते तुम्हाला. हा, केसरची एक्झाम झालेली आहे कॉम्प्युटरची, आणि छान एक्झाम झालेली आहे असं तिच्या सरांनी सांगितलेलं आहे. आणि खूप छान क्लासेस आहेत म्हणजे इथं तिला समजून खूप छान समज, कारण तिथं थोडंसं स्लो आहे समजण्याचं हे, पण तिला खूप छान त्या लोकांनी समजून घेतलं आणि खूप खरंच खूप छान शिकवलं कॉम्प्युटर तिला. आणि आता बघूया रिझल्ट सॅटर्डेपर्यंत म्हणाले सांगतील म्हणून, आणि मेन रिझल्ट येणार तो 1 मंथच्या नंतर येणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे, थोडंसं काम आहे अजून, विजय सेल्समध्ये तिकडे जाऊया आता.
म्हणजे सेल्स मध्ये आता एवढी गर्दी आहे ना, धनू संतोषच्या भाषेत काय फ्री वाटतायत ना संतोष, फ्री वाटतात म्हणून एवढी गर्दी आहे बघ ना, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हे कोणतं झाड आहे बोलला संतोष तू? आम्ही आवल दोडे म्हणतो गावाला. काहीतरी आवल दोडे म्हणून या झाडाचं नाव आहे त्यांच्या गावाला, म्हणजे ते नाव म्हणतात. एकच बी असते. हा मग चिकू सारखं काहीतरी फळं असतात का? हा हा बरोबर, दिसलं दिसलं, दिसतं काय बघूया. हा हे बघा दिसत आहे का, इथे आहे बघा एक फळ. अच्छा छान लागतात. खाल्लाय तू? खाल्लंय मग, आम्हाला गावाला आहे ना आमच्या. अच्छा मी नाही खाल्लंय अजून कधी, मला कधी तरी खिलव. हा ते दिवस तुला दाखवायला नेलं तर आणि येत नाही, नको नको आज काही पण. हा का ते दिवस मी नाही सांगितलं, आपले गाडी वळते तिथे एसटी बोलू ना, झाड आहे बघा. अच्छा ठीक आहे, आता बुकिंग कर लवकर. बुकिंग केली आहे. आली का रिक्षा? मग 5 मिनिटं ठीक आहे. या झाडावरती चिमण्या बसलेल्या आहेत आणि सगळ्या चिवची वाट, मस्त चिवचिव चिवचिव आवाज येतोय. हा ना मस्त वाटतंय ना आवाज असा. आता मी बसलेली आहे जेवायला, केसरला पण जेवण वाढलेलं आहे, केसर खाली बसणार आहे. मी जरा वरतीच बसते आज, म्हणजे हल्ली मी वरतीच बसते जेवायला. आज मी जेवायला बनवलेलं आहे डाळ, सॉरी डाळ नाही बनवलेला, चवळीची आंबी बनवलेली आहे आणि भात आणि फ्लावरची भाजी. आणि आज मी तव्यावरती बनवलेली. काय नवीन सिस्टम आहे? हा असंच नवीन पद्धती आहे. आणि त्याच्यात थोडीशी चवळी होती ती पण टाकली. आणि आज आमचा भात थोडासा खाली थोडासा लागलेला आणि मला आवडतो तो भात, त्यामुळे तो मी घेतलेला आहे. आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि केसर पण जेवायला बसेल. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आणि तुम्हाला मी जे एक्सरसाइज करते ते आवडते आहे का बघायला? हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला त्याच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा, कारण की याच्यामध्ये एक्सरसाइज येतं. शेअर पण करा, लोक कोणाला अजून इन्स्पिरेशन भेटेल की बाबा हा आपण पण एक्सरसाइज करायला पाहिजे असं. तर आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिला तर मनापासून सगळ्यांची धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.